शिवगर्भ संस्कारभूमी असलेल्या किल्ले माऊलीच्या पायथ्याशी झालेल्या शिवजयंती उत्सवात यावर्षी भव्य शिवगान भजन आणि पोवाडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सुमारे 15 भजन मंडळांनी या स्पर्धेत भाग घेतला. स्पर्धेत प्रथम, द्वितीय, तृतीय विजेत्यांना अनुक्रमे रुपये 5555, 3333, 2222 मानपत्र, स्मृतिचिन्ह, पुस्तके, ध्वनिफीत देऊन जनक्रांतीचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर दिलीप धानके, शिवजयंती समितीचे अध्यक्ष लक्ष्मण घरत, द्वारकानाथ जाधव यांच्या हस्ते गौरवण्यात आले. नमस्ते आपते करुण प्रारंभ.
Maharashtra, 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 Maharashtra,
Thank you.
Thank you.
किल्ले माहुली शिवजयंती महोत्सव समितीचे सन्माननीय अध्यक्ष लक्ष्मणजी सरांची उत्सुकता आणलेली आहे की कोण असेल तो 15 जणांमधला भाग्यवान विजेता या भजन सम्राट ज्याला आपण म्हणतो, तर या शिवजयंती निमित्त जे भजन झाले त्याच्यामध्ये प्रथम पारितोषिक जाते यशोदी भजनी मंडळ सरळगाव एरिया। जय भवानी, जय भवानी। या ठिकाणी सरळगाव हे दादा मला भेटले आणि म्हणले सर आमचं निवांत घ्या, म्हणजे असं निवांत यायचं असता भजन स्पर्धेला तेव्हाच क्रमांक मिळतो। बरेच भजनी मंडळाचे नाही ना आम्हाला घाई घ्या ना फटाफट घ्या ना फटाफट, त्यांना खात्री होती की प्रथम पारितोषिक आपणच मिळवणार आहोत। त्यांच्या सर्व भजन मंडळांनी यावं। या सर्व भजनी मंडळ भरकनाथ जाधव साहेब आणि जनक्रांती संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष डॉक्टर दिलीप जी धानके साहेब यांच्या हस्ते बक्षीस वितरण होत आहे। गणपती बाप्पा, गणपती बाप्पा, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी। मी या ठिकाणी जाता जाता एवढं म्हणजे अश्रू सुद्धा परके होतात, अरे रडल्याने अश्रू सुद्धा परके होतात आणि हसल्याने परके सुद्धा आपले होतात। माणसानं जगावं त्या दिव्याप्रमाणे, माणसानं जगावं त्या दिव्याप्रमाणे जो गरीबाच्या झोपडीत आणि श्रीमंताच्या महालात एकसारखा प्रकाश देतो। या ठिकाणी आपण खूप खूप प्रेम केलं साईनाथ भांडे हे पुढील सूत्र सांगितलं। कवी गुंजर म्हणतात, मैं अल्फाज नहीं मैं आघाज लिखता हूँ, बोले आघाजों में इतनी ताकत है कि वो दिल को छूते। आपला आवाज इतका मंत्रमुग्ध करणारा होता की आम्ही स्टॉल बघायचं सोडलं आणि भजन स्पर्धेमध्ये येऊन बसलो। खऱ्या अर्थानं आपलं विशेष जोरदार टायनी करतो। फक्त 2 शब्दात आपली प्रतिक्रिया व्यक्त करा, या ठिकाणी जी भजन स्पर्धा झाली आपण गायिका म्हणून काय वाटलं तुम्हाला या व्यासपीठावर येताना? तुमचा नावाचा परिचय पण करून द्या सर। मी माधुरी शांताराम गुडे, माझं गाव मनपाडा सरळगाव। खूप बरं वाटते, माझा पहिला नंबर आल्याबद्दल खूप आनंद होते, पण शब्दात व्यक्त नाही। हॅलो, या ठिकाणचं नियोजन अतिशय सुंदर होतं। जाधव सरांचं मी गेल्या 15 दिवस पाठपुरावा करतोय, त्यांचे फोन मला रिटर्न यायचे। धन्यवाद सर या ठिकाणी संधी दिली आणि या ठिकाणी खूप आनंद होतो आम्हाला की तुमच्यात सहभागी होण्याची संधी आम्हाला मिळाली। त्याबद्दल यशोदीप संगीत भजन मंडळ सरळगावतर्फे आपलं सर्वांचं मनोमन ऋण व्यक्त करून आणि पुढे आम्हाला सुद्धा ही सेवा करण्याची संधी द्यावी। धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद।